स्नेहांकुर देशिंगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण मराठी राजभाषा दिनानिमित्त निबंध पाहणार आहोत. अजूनही चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि निबंध लाईक आणि शेअर जरूर करा. 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी साहित्यातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व, साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे मराठी साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी जागतिक मराठी अकादमीने पुढाकार घेतला. या दिवसालाच मायबोली मराठी भाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन, जागतिक मराठी राजभाषा दिन म्हणून संबोधले जाते. 27 फेब्रुवारीला जिथे जिथे मराठी माणसे आहेत तिथे तिथे हा दिवस देशभरात तसेच जगभरात साजरा केला जातो. या दिवशी सर्वत्र मराठी नाटके, चित्रपट, शास्त्रीय संगीत, काव्यसंमेलन, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा हे कार्यक्रम आयोजले जातात. कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर हे आहे. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 पुण्यात झाला. त्यांनी 16 खंडांची कविता, 3 कादंबरी, लघुकथेचे 8 खंड, निबंधाचे 7 खंड, 18 नाटक व 6 एकांकिका यांचे लेखन केले. 1942 त्यांच्या विशाखा या ग्रंथाने भारतीय स्वातंत्र्य चळवळीत तरुण पिढीला प्रेरित केले. हा ग्रंथ अमूल्य साहित्य ठेवा ठरला. आजही भारतीय साहित्याचे उत्कृष्ट कार्य म्हणून या ग्रंथास ओळखले जाते. नाट्यसम्राटसारखे अजरामर नाटक त्यांनी लिहिले. याच नाट्यसम्राटावर आधारित नाना पाटेकरांचा प्रशंसनीय सिनेमा आहे. कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ, पद्मभूषण अशा पुरस्काराने गौरवले गेले. ये मराठीची या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी अशा शब्दात ज्ञानदेवांनी मराठीची प्रशंसा केली आहे. ते म्हणतात की माझी माय मराठी अमृतातेही पैजासी जिंकणारी आहे. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. ज्या माय मराठीने आपल्यावर सांस्कृतिक छत्र उभारले, जिने आपल्यास लहानाचे मोठे केले, या बहुआयामी जगात स्वतःला सिद्ध करण्याची धमक आपल्यात निर्माण केली, आपणास व्यक्त होण्यासाठी जिने शब्दांची पखरण केली, तिच्याप्रती आदर व्यक्त करण्याचा हा महन मंगल दिवस, सुवर्ण दिवस. मराठी आपल्यासाठी फक्त एक भाषा नसून ममतेचे, वात्सल्याचे, संस्कारांचे बोल आहेत. जसे आईचे बोल लेकरांसाठी हळुवार प्रेमळ असतात, प्रसंगी जी आई मुलांच्या भवितव्यासाठी कठोर शब्दही बोलते, तशी आपली मराठी आहे. तिच्या शब्दांची ताकद अगाध आहे. तिचे तलवारीपेक्षाही धारदार शब्द आहेत. जागतिकरणाच्या स्पर्धेत आपण आपली मराठी भाषा विसरू नये. तिला थोर परंपरा आहे. मराठी खूप श्रीमंत भाषा आहे. तिला साहित्य इतिहासाची किनार आहे. संतांच्या कीर्तने, भारुडे, भजने यांनी ती सजली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचे व संस्कृतीचे रक्षण केले. आज आपल्या मराठी भाषेची संपन्नता व सुंदरता जगाला समजावून द्यावी लागेल. आपली मराठी भाषा इतकी सामर्थ्यवान व प्रेमळ आहे की ती कोणावर जबरदस्तीने थोपवण्याची गरज नाही. नवीन पिढीला तिची सुंदरता समजावून द्यावी बस. तिची थोरवी अनेक माध्यमातून प्रत्येकाच्या हृदयावर ठसवली की आपली मराठी भाषा आपले राज्य सर्वत्र गाजवेल.